गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णुर् गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः गुरवे नमः गुरवे नमः श्री रामरायांना सगळ्या गुरूंना नमस्कार करून विवाह विषयक मुद्द्यांचं जे विवेचन आहे त्याचा 10वा भाग मी सुरू करते आहे. आज आहे दिनांक 4 जुलै 2024. आत्तापर्यंत आपण कोणते विषय बोलले आहोत? महिला समस्या सगळ्यात पहिल्या व्याख्यानात फेब्रुवारीमध्ये, दुसऱ्या व्याख्यानात मी विवाहाचे हेतू आणि उद्दिष्ट असा विषय मांडलेला होता, तिसऱ्या व्याख्यानामध्ये मार्चमधल्या 27 मार्च साखरपुडा ग्रह गृहशांती सीमांत पूजन वांग निश्चय असे विषय मी मांडले होते, 28 मार्चच्या व्याख्यानामध्ये हळद आणि देवप्रतिष्ठा असे 2 विषय मांडले होते. त्याच्यानंतर 24 एप्रिलच्या व्याख्यानामध्ये गणपती पूजन संकल्प पुण्यावाचन नांदी श्राद्ध हे विषय मांडले होते. 25 एप्रिल 2024ला मधुपर्क आणि गौरीहळ असे 2 विषय मी मांडले होते. 20 मे 24 रोजी आंतरपाठ असा विषय मांडला होता आणि 21 मे 24ला मुहूर्त आणि मंगलाष्टक या विषयावर मी विवेचन केलं होतं. काल 3 जुलैला परस्पर निरीक्षण आणि कन्यादान असे 2 विषय घेतले होते. आज आता मी कंकण बंधन आणि अक्षतारोपण असे 2 विषय घेणार आहे. आपल्याला वाटतं हे छोटे छोटे विषय आहेत, पण ह्याच्यामध्ये साध्याही विषयात आशय किती मोठा असे हे लक्षात घ्या. सगळ्या गोष्टी या मंत्रांसहित संस्कारित केल्या जातात. उगीच्या उगीच आपलं काही जमत नाही मग बांधा, आता दोरे बांधा कंकण बांधा, उगीच्या उगीच नाही आहे. हे सगळे वैदिक मंत्र आहेत, लक्षात ठेवा. वेदांपासून ही रचना केलेली आहे. म्हणजे माणूस जरी कितीही छोटा असला तरी त्याची ताकद किती वाढू शकते? मुंगी उडाली आकाशी तिने गिळिले सूर्याशी, इतकी ताकद वाढू शकते आपली. आणि ह्या दृष्टीने प्रत्येक वेळेस या माणसाला कुठल्याही गोष्टीत या वरच्या ब्रह्मांडाशी जोडलेला आहे. जसं कालच्या कन्यादानात आपण बघितलं की या दोघांचे पण विचार कसे असतील, दोघांनी कशाच्या आधारे पुढे जायचं. तर आता ही मुलगी घर सोडून दुसऱ्याच्या घरी जाणार आहे, तिच्या काही सवयी वेगळ्या, स्वभाव वेगळे, 2 घरातल्या लोकांचे स्वभाव वेगळे. मग मोठ्या मनाने दान करा आकाशा एवढ्या, कुठे उदाहरण घेतली आहेत बघा. आणि पृथ्वीसारख्या क्षमाशीलतेने तिचा स्वीकार करा, सासरच्यांना शिकवलंय हे बघा. आणखीन एक लक्षात ठेवा, प्रत्येक मंत्र हा वराला पण शिकवतो, वधूला पण शिकवतो, सासरच्यांना शिकवतो आणि माहेरच्यांना शिकवतो. मी काल आपल्याला म्हटलं त्याच्यामध्ये एक प्रश्न माझ्याकडे नंतर असा आला होता की जलधारा कशाला जेव्हा कन्यादान करायचं तेव्हा वराचे हात खाली आहेत, त्याच्यावर वधूचे हात आहेत, त्याच्यावर वडिलांचे हात आहेत आणि त्याच्यावर आई पाणी होती आहे. उदक उदक साधं पाणी नाही आहे, ते शुद्ध केलेलं जल आहे. मग जलधारा कशाला? एक पाण्याचं वैशिष्ट्य असं आहे, पाण्यावर लवकर संस्कार होतात. कोणत्याही गोष्टीचे संस्कार पाण्यावर लवकर होतात. मी सगळ्यावर पाणी सोडलं असं आपण म्हणतो, म्हणजे काय? आम्ही सगळं ते घेऊन टाकलं, संपलं, आमच्या डोक्यातनं गेला तो विषय. तेव्हा जलाच्या माध्यमातून
दानाची संकल्पना, आपण दक्षिणा वगैरे देतो ती सुद्धा भिजवून देतो. त्याच्यामध्ये आणखीन पुष्कळ अर्थ काढलेत लोकांनी, पुष्कळ अर्थ आहेत आपल्याकडे. जसे श्रावण महिन्यात सांगतात की नाही, ही साठा उत्तराची काणी, पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण किंवा संपूर्ण, तर अनेक अर्थ आहेत जे आपल्याला माहिती आहेत, ते घेऊन पटवून घ्यावा, त्या अर्थाचा पुन्हा पुन्हा विचार करावा. सारख्या शंका काढल्या तर काही मिळणार नाही तुम्हाला, लक्षात ठेवा. तेव्हा एखादी गोष्ट तरी आपल्याला समजून घेतली पाहिजे. तेव्हा पाण्याच्या आधारे कन्यादान केलं जात आहे. आता हे कंकण बंधन, हे कन्यादानानंतर पुढचा महत्वाचा विधी आहे कंकण बंधन. जसं दोघं जण एकमेकांना काहीतरी भेटी देत असतात ना, हे तुला हे तुला, तसं हे समंत्र दोघांना एकत्रित बांधणाऱ्या हा विषय आहे समंत्र. आणि नुसते दोघंच्या दोघं नाही, एरवी बघा हे प्रेमी युगुल काय करतात आपापसात जेव्हा ते कुठे एकांतात जाऊन बसतात ना, तेव्हा मी असं करीन मी असं करीन असे सारखे त्यांचे हे चालू असतात. एक मध्यंतरी ना व्हॉट्सअपवर छान एक चलतचित्र आलं होतं, मी सगळ्या गोष्टींनी लक्षात ठेवल्या, दोन महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवले. दोघं जणं लग्न करायचे ठरवतात, तो मुलगा ती मुलगी दोघं जणं हॉटेलमध्ये जातात, मग यांना काहीतरी बोलायचं असतं. तशी ती मुलगी लागते प्रश्न विचारायला, ती त्याला विचारते तुझा बंगला आहे का, तो हो म्हणतो. आणखीन काय घरामध्ये कोण कोण आहे, कोणी नाही, ती जे म्हणेल तिला जे अपेक्षित उत्तर आहे ते सगळे हो देऊन टाकतो उत्तर. शेवटी ती विचारते मर्सिडीज गाडी आहे का, तो म्हणतो हो. सगळ्याला ती पार आकाशात पोचलेली असते ती म्हणजे, तिला सगळं असंच हवं. आणि ती काय गंमत करते, हे सगळं झाल्यावर ती म्हणते की बरं मग आता मला फार तू आवडलेला आहेस, आता मी माझ्या आईवडिलांना सांगते आपण लग्न करून टाकू, पक्क ठरवून टाकू. मी सांगते त्यांना, तो म्हणतो थांब जरा मला तुला काय विचारायचं, तू कुठं राहते, ती म्हणते भाड्याच्या घरात, तुझ्याकडे काय वाहन आहे, ती म्हणते सायकल. आणि मग इतकं तुझं हे साध्या गोष्टी असून तुला वरती तू पाहतीयेस, तुला सगळं वरचं हवंय, इतक्या आईश आरामात तुला पुढे राहायचं आहे, तो तिला म्हणतो नाही तुझं माझं काय जमायचं नाही. लक्षात ठेवा, आणा भाका शपथा मागणी काय असावी ते सुद्धा आम्हाला शिकवून दिलंय, आणि ते सगळं अक्षतारोपणामध्ये आहे. आणि हे सगळं या कंकण बंधनामध्ये, या सगळ्या साध्या गोष्टी पण एका वेगळ्या पद्धतीने आपल्यासमोर आणलेल्या आहेत. सगळ्यांना खूप म्हणजे सामान्यपणाने विवाहामध्ये या विवाह बंधनात बांधल्या जाणाऱ्या पुरुषाला आणि स्त्रीला काय अपेक्षित आहे हे सगळं आत्ता जे बोललं जातं तसंच पूर्वीच्या काळापासून, पण त्याला एक विशेष आकार दिलेला आहे सगळ्या ऋषींनी, आणि असे उत्कृष्ट मंत्र तयार केलेले आहेत. तर कंकण बंधनामध्ये काय आहे, वधूच्या संसाराच्या अभिवृद्ध्यर्थ तसेच तिला पतीचे प्रेम प्राप्त होण्यासाठी तिच्या शरीरात निवास करणाऱ्या आरक्त आणि नीलवर्णीय अभिचार कृत्येला मी दूर पळवून लावतो. म्हणजे तिला साध्या गोष्टींची मागणी असावी अशा पद्धतीचा विषय याच्यामध्ये आहे. तिने आणखीन काही असं फार वरच्या टोकाला नाही जायचं, सामान्य गोष्टीमध्ये ती सगळं जमवून घेईल अशा पद्धतीची रचना त्याच्यामध्ये. आणखीन काय आहे पुढे, आता मग कंकण बंधन कसं करायचं, त्याच्यामध्ये प्रामुख्याने वधूवरांच्या मनगटावर हळकुंड बांधायचं. आता भाऊ कुलकर्णी म्हणाले, मी एकेकाने सांगितलेला एकेक अर्थ सांगताना काहीच लोकांची नावं घेतीये, पुस्तक घेतलं ना की त्याच्यात सगळं सविस्तर तुम्हाला मिळेल, सगळा सगळं विवेचन 100% करायला वेळ नाही, महत्त्वाचे मुद्दे मी फक्त सांगते. भाऊ कुलकर्णी म्हणाले की हळद तिला भद्रा म्हणतात आणि भद्र म्हणजे शुभ. तेव्हा हळद काय करते, हळदीचे खूप उपयोग आहेत, शुभकारक आहे, कांतीवर्धक आहे, रक्तशुद्धीकारक आहे, जंतुनाशक अशी आहे. विको टर्मरिक जे हळदी चंदनाचं असं जे काही ती हे लावतात ना तोंडाला क्रीम वगैरे, ते सगळं हळदीचं आहे. तेव्हा वधू वर दोघे जण एकत्रित येणार आहेत, तेव्हा त्यांचं सगळं भद्रा म्हणजे कल्याण व्हावं अशी ही हळद
त्यांच्यापाशी असावी. बघा हळदीला किती महत्त्व दिले त्या लग्नामध्ये. आणि हे कंकण बंधन म्हणजे एक प्रकारची प्रतिज्ञाच आहे, दोघांनाही बांधून टाकायचं एकत्रित, आता नाही जायचं इकडे तिकडे कुठे. आणि सगळ्या समाजासमोर हे सगळं चाललेलं आहे. तुमचे तुमचे दोघं, तुम्हाला दोघांना काही समजत नाही, तुम्ही केव्हाही वेड्यासारखे उलटसुलट बोलू शकता, पण तुमची वय आता झाले ढगुरडे सगळे मोठे मोठे 35 35. बापरे काय वय आहेत काही लग्नाची, जे काही अर्थच नाही आहे त्याला, काय बोलावं. मी जरी विवाह मंत्र्यांवर बोलत असले तरी ह्या सद्य परिस्थितीला सोडून मी कसं बोलणार तुमच्याशी. ठीक आहे, आपण वधूवर आवश्यक एवढ्याच वयाचे आहेत, 21 22 25 च्या आत, 25 सुद्धा जास्त झालं वय, ठीक आहे, त्याच्या आत असलेले वधूवर आहेत. आणि अतिशय म्हणजे थोडंसं असं कमी, अनुभव कमी आहे, ज्ञान थोडंसं आहे कशाचं, शिक्षणाचं, पण बाकीचं काय व्यवहाराचं किंवा विवाह बंधनानंतर वैवाहिक जीवनाचं कुठं ज्ञान आहे त्यांना. तेव्हा त्यांनी त्यामध्ये कसं बांधून राहावं, सगळ्यांसमक्ष तुम्हाला बांधलं जातंय लक्षात ठेवा, नाही सुटायचं या बंधनात. खुशाल घटस्फोटाचं प्रमाण इतकं वाढत चाललंय आणि त्याला आई वडील खतपाणी घालतायत पोरींच्या घटस्फोटाला, आणि घटस्फोट झाला की पेढे वाटतायत आई वडील, काय म्हणावं याला. तेव्हा ही सगळी कंकण बंधन वगैरे सगळं कसं केलं जातं, त्याच्या कृती काय गमतीशीर आहेत बघा. सगळ्या दोघांना समोरासमोर बसवायचं, नंतर दुधानी भिजवलेल्या दुहेरी पांढऱ्या सुतानी दोघांच्या कंठाभोवती आणि कटीभोवती कमरेभोवती दोन वेढे घ्यायचे, हे दोन प्रकारे दोन ठिकाणी हे दोरे बांधायचे. आणि वेष्टनाच्या वेळीच ते उपाध्याय किंवा गुरुजी लोक पुरोहित लोक मंत्र म्हणतात, आणि ते मंत्र झाल्यानंतर मग कंठापाशचं वेष्टन, कंठापाशी जे दोघांच्या बांधलेलं आहे ते पायातनं खाली काढायचं, आणि कमरेपाशी बांधलेलं आहे ते डोक्यातनं वर काढायचं, आणि मग त्याला कुंकू वगैरे व्हायचं, आणि त्याच्यामध्ये हळकुंड लोकर असं बांधायचं, आणि वधूच्या डाव्या मनगटामध्ये बांधायचं, वराच्या उजव्या मनगटात बांधायचं, दोघांनी एकमेकांना बांधायचं. असं हे कंकण बंधनाचा हा थोडक्यात विधी आहे. याच्यामध्ये आणखीन काय काय अर्थ आहे, मग पाटावर का बसायचं. आता पूर्वीच्या काळी पाट होते संस्कारासाठी, तर पाटावर का बसायचं, आंब्याच्या लाकडापासून झालेल्या पाटावर बसावं असं म्हटलं. ही जी सगळी झाडं वृक्षवेली आहेत ना, त्या सगळ्या झाडांचं एक वैशिष्ट्य आहे. ही जी आपल्याकडे 5 महत्त्वाची झाडं सांगितली आहेत, आंबा, वड, पिंपळ, कडुनिंब, आणि ही जी सगळी उंबर, ही 5 झाडं अत्यंत कमालीच्या सकारात्मक शक्ती देणारी आहेत. ते सगळ्या चांगल्या शक्ती धारण करतात आणि वाईट शक्ती कालवून देतात. ही सगळी झाडं वाईट शक्ती त्यांच्याकडे नसतातच, त्यामुळे ही सगळी या ज्या सगळ्या पवित्र झाडांच्या माध्यमातून आपल्याला संस्कारासाठी सगळ्या गोष्टी घेतल्या जातात. त्याच्यावर तांदुळाच्या राशी घालायच्या, तांदुळाच्या राशी का त्याच्यावर बसवायचं, राशी म्हणजे स्वस्तिक वगैरे काढतात तांदुळाचं, त्याच्यावर बसायचं. तांदूळ हा एक असा पदार्थ आहे की तोही चांगल्या शक्ती खेचून घेतो असं वर्णन तज्ज्ञांनी केलेलं आहे. तांदूळ चांगल्या शक्ती शोषून घेतो. नंतर धान्याचा चौकही बाजूला काढतात, गव्हाचा किंवा तांदुळाचा, त्यामधून वाईट शक्ती तिथेच थांबतात, धान्यामध्ये वाईट शक्तीने येऊ शकत. तेव्हा दोघांच्या भोवती अशा ह्या पवित्र आसनावर बसवून धागा गुंडाळायचा, आणि धागा गुंडाळण्यासाठी पुन्हा अट आहे, चांगले विचार असणारी लोक बोलवा. सासरची माहेरची इकडून गुरुजी लोक धरतात मध्ये धरायला, दोन्ही घरातली दोन्ही बाजूची चांगल्या विचाराची माणसं बोलवा असं ते स्वतः सांगतात. आणि याच्यामध्ये वधूची भूमिका काय आहे, वधूनी काय विचार करायचा, हे कंकण बंधनाचा विधी चालू असतो तेव्हा
तुझ्या मनगटाचं सामर्थ्य वृद्धिंगत होवो आणि माझं अस्तित्व तुला सदैव प्रेरणादायी असो यासाठी मी तुझ्याशी बांधी गेली आहे, अशी तिची भावना असावी. आणि वराची भावना काय असावी? की माझ्या प्रत्येक कार्यात तुझा सहभाग असावा, तुझ्या अस्तित्वाने मला प्रेरणा मिळावी, तुझ्याही कार्यात मी हातभार लावीन, हे बंधन कोणी तोडू शकणार नाही, अशी ही प्रतिज्ञा सगळ्यांच्या साक्षीने या दोघांनी करायची. यांचे विचार असे असावेत, अशा पद्धतीचा आशय या सगळ्या मंत्रांमध्ये आहे. आम्ही दोघ जण डोक्यापासून पायापर्यंत एकत्रित बांधलो गेलेले आहोत, अशा अर्थाने कंठापाशी आणि कटिभागापाशी हे बंधन बांधलं जातं. हे बघा, मी तुम्हाला म्हटलं की प्रत्यक्ष अर्थ काय, मोठमोठ्या तज्ज्ञांचे अनेकांचे विचार माझ्या पुस्तकामध्ये घातलेले आहेत आणि त्यांच्या एक एक विचाराचा मी तुम्हाला मुद्दा सांगते. 60 60 उत्तराची कहाणी, 5 उत्तरी. तुम्हाला 5च उत्तरं आम्ही देतोय, 55 तुम्ही शोधत बसा, असा या विषयाचा अर्थ आहे. मी जरी पुन्हा एखादी गोष्ट बोलत असले तरी लक्षात ठेवा, मी पुन्हा पुन्हा तेच तेच सांगते असा मुद्दा नाही आहे. पुष्कळ मुद्दे आहेत, पण महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवा आणि या विषयाकडे बघा, या अर्थांकडे बघा. कंठामधलं सूत्र जे आहे, कंठापाशी बांधलेलं, ते वधूच्या हातावर बांधावं असं शास्त्र सांगितलं, आणि कमरेपाशी बांधलेलं आहे ते वराच्या मनगटात बांधायचं. हळदीमुळे आरोग्य मिळतं हा विषय लक्षात ठेवा. आणखीन एक अर्थ काढलाय, याच्या डाव्या हात, हिच्या डाव्या हातात, त्याच्या उजव्या हातात, असं का? तर अर्धनारी नटेश्वराचं दोघजण रूप आहे, दोघेजण अर्धे अर्धे आहेत आणि दोघं मिळून परिपूर्ण होऊ अशा पद्धतीची भावना आपल्या मनात असली पाहिजे. या कंकण बंधनामध्ये हा सगळा महत्वाचा विषय आपण लक्षात ठेवूया आणि आता मी अक्षतारोपण या विषयाकडे जाणार आहे. अक्षतारोपण, साधे तांदूळ टाकायचे. आता तांदूळ हे अक्षता त्याला म्हणायचं, तांदूळ नाही म्हणायचं. आणि आमची आत्ताची सगळी अंधश्रद्धा निर्मूलन समिती किंवा आमची अतिशहाणी तरुण मंडळी याचा खरा अर्थ शोधतच नाहीत, आपल्यालाच नावं ठेवत बसतात की काय सगळे तुम्ही असे तांदूळ वाया घालवता, त्यापेक्षा गरीबाला खायला द्या काही बोलत असतात. आमच्याकडे संपन्नता आहे, धनधान्याची संपन्नता आहे, सगळ्याची संपन्नता आहे आणि ही धान्य जी आहे ही आमच्या शरीराचं पोषण करणारी आहे, ती कायम चांगल्या संस्कारांनीच घडलेली असतात. अन्नधान्यावर वाईट संस्कार करणारे वाईट लोक, पण सामान्यपणाने ह्या धान्यांचा स्वभाव असा आहे की जे आम्हाला चांगल्या शक्ती देतात, प्रचंड शक्ती देतात. त्या तांदूळ त्याचं एक वैशिष्ट्य आहे. तांदूळाचं महत्त्वाचा भाग म्हणजे आपण तांदूळ हा अखंड खातो, बाकी सगळ्या धान्याची पिठं करतो. तांदूळ हा अखंड खातो म्हणून त्याला अक्षत असं म्हटलेलं आहे. क्षती नाही, कुठे खंडित होत नाही ते. त्यांच्यासारखं आमचं आयुष्य पूर्ण असावं अशा प्रकारची संकल्पना या अक्षता वापरण्यामागे आहे. आणि मग संस्कारांसाठी तांदुळासारखा दुसरं महत्त्वाचं धान्य नाही. या तांदुळाचा आदर करा. आता आपण ह्या विवाह प्रसंगी 3 वेळा या अक्षतारोपणाचा विषय या वधूवरांसाठी होतो. 3 वेळा आपण त्या वापरतो. प्रत्यक्ष मंगलाष्टकं चालू असतात तेव्हा वधूवरांवर सबंध समाजाकडून अक्षता टाकल्या जातात, म्हणजे हे तांदूळ अतिशय चांगल्या भावनेने टाकले जातात. नंतर अंतरपाट दूर झाल्याबरोबर सगळे पुरोहित लोक त्यांच्यासाठी आशीर्वाद देण्यासाठी अक्षतारोपण करतात आणि कन्यादानाचा हा जो मुख्य विधी झाला की त्यानंतर कंकण बंधन आणि त्यानंतर दोघही जण अक्षतारोपण एकमेकांच्यावर करतात. वरानी वधूच्या डोक्यावर आणि वधूनी वराच्या डोक्यावर अक्षता टाकायच्या. आता मंगलाष्टकामध्ये अक्षता का टाकायच्या याचं विवेचन मी केलेलं आहे. गुरुजी लोक जे आहेत, विवाह म्हणजे अंतरपाट दूर झाल्याबरोबर त्या मुहूर्ताला लग्न लागल्यानंतर ताबडतोब पुरोहित लोक
संस्कृत वेदमंत्रांच्या आधारे या दोघांना आशीर्वाद देतात. फार महत्त्वाचे मंत्र पठणाचा परिणाम त्यांच्यावर होतो. आणि मग कन्यादानाच्या विधीनंतर, कंकण बंधनानंतर, आता दोघांचं एकमेकांच्यावर अक्षतारोपण म्हणजे काय आहे? तर अक्षतारोपणामधून हे काही मागणी मागत असतात एकमेकांकडे. तू मला हे दे, मी तुला हे देते, तू मला हे दे, मी तुला हे देते, असं ते एकमेक मागत असतात. आणि मग त्यांना ते ह्या मंत्रांमुळे, या अक्षतारोपणाच्या अशा पद्धतीच्या विधीमुळे ते पूर्ण करण्याची एक वेगळी जबाबदारी येते. दोघं जण एकांतात बसून मला असं दे, मला तसं दे, तो मला असं देणारे तसं देणारे कुणाला कळत नाही, आणि मग पाळलं जातं असं नाही. आता हे संबंध सगळ्या लोकांच्या समोर मंत्रांचे संस्कार आहेत. हे मंत्र किती किती काळापासून आपल्याकडे म्हटले जातात, कोट्यावधी वर्षांपासून सिद्ध झालेले हे मंत्र आहेत. त्यामुळे ह्याचे संस्कार, लग्नाची बायको आणि ठेवलेली बायको याच्यात फरक असतो. हे सिद्ध झालेले मंत्र या दोघांसाठी सुद्धा म्हटले जातात. सगळे विधी अत्यंत श्रद्धेने करा अशी माझी तुम्हाला विनंती आहे. सांगा जरा समाजातल्या मंडळींना की अत्यंत श्रद्धेने या सगळ्या विधींचं पालन करा. ते संस्कार आतपर्यंत जातात. आता या अक्षतारोपणामध्ये वरांनी पूर्वेकडे तोंड करायचं, वधूनी पश्चिमेकडे तोंड करायचं. आणि मग ऐतरेय ब्राह्मणामध्ये, त्या ग्रंथामध्ये आशीर्वचन मंत्र आहेत, ते दोघांच्या हातात द्यायचे आणि त्या पद्धतीने नंतर त्यांनी एकमेकांच्या मस्तकावर घालायचे. म्हणजे काय करायचं? आपल्या इच्छा प्रकट करायच्या. आता बघा, पहिल्यांदा वधू म्हणते, माझी ऐश्वर प्राप्तीची कामना पूर्ण होवो. एक सगळं काव्यमय असा हा संवाद आहे, मोठा अर्थपूर्ण असा संवाद आहे. वधू म्हणते, माझी ऐश्वर प्राप्तीची कामना पूर्ण होवो. मग तो वर तिच्या डोक्यावर अक्षता टाकतो आणि म्हणतो तथास. नंतर वर म्हणतो, यज्ञ करण्याची माझी इच्छा, माझी कामना पूर्ण होवो. ती पण हो म्हणते. दोघांना समान अधिकार आहेत बरं का, सारखे सगळीकडे दिलेले. वधू म्हणते, माझी संपत्तीची इच्छा पूर्ण होवो. तो तथास्तु म्हणतो आणि पुन्हा अक्षता टाकतो. वर म्हणतो, माझी धर्माची इच्छा पूर्ण होवो. वधू म्हणते, माझी संततीची इच्छा पूर्ण होवो. आणि वर म्हणतो, माझी कीर्तीची इच्छा पूर्ण होवो. सध्याची समस्या बोलल्याशिवाय मला राहत नाही. आत्ताच्या मुली म्हणतात, आम्हाला मुलंच नकोत. आमचा समाज वाढायचा कसा? हे कशासाठी हा सगळा उतारेट आहे? मी कालच आपल्याला सांगितले की सगळ्या मनुष्य जातीची पुढची काळजी आहे. आणि मग चांगल्या पद्धतीने प्रजा निर्माण व्हावी, योग्य अशा पद्धतीचे आत्मे जन्माला यावेत, ह्यासाठी हे सगळं आहे. नाहीतर अतिरेकी राक्षस जन्माला येतातच आहे, चोर दरोडेखोर. वाईट लोक नको आहेत आम्हाला या देशामध्ये. आमच्या समोर आहे आदर्श बाळकृष्णाचा. कृष्ण देते आई त्या मुलीला बरोबर. कृष्णासारखं तुझं बाळ असलं पाहिजे, तू वंश वाढव तुझा. आणि असं जर आमच्या समोर असेल तर संततीची इच्छा ती वधू म्हणते. आणि आत्ताच्या पोरींची अट आहे, एकही पोर नको, झालं तर एकच होईल. ते माझ्या नोकरी, मी नोकरी करणार आहे, मला नाही सांभाळता येणार, हे आणखीन वर असतं परत. तेव्हा आता तिला जर असं लग्नात म्हणायला लावलं तर ती पोरगी पुन्हा काल जसा कन्यादानाचा प्रश्न होता का नाही, तसा प्रश्न काढेल ती मुलगी. काय करावं, किती मोठी समस्या आहे. आमचा सगळा समाज जन वाढला पाहिजे का? नाही, चांगली लोक जन्माला आली पाहिजेत. बुद्धिजीवी प्रजा संपत चालली, लक्षात ठेवा. त्या मुलींना शहाणं केलं पाहिजे. पुढे अशा एकमेकांच्या इच्छा एकमेकांनी तथास्तु म्हणून पूर्ण करायच्या, असा तो मुद्दा आहे. तो तिला म्हणतो, तू त्यागासाठी सिद्ध हो.
त्यागामुळे तुला भोग मिळेल. वधू म्हणते मला मान्य आहे, पण वैभव एकट्याचं नसतं. आणि मग तो म्हणतो की मला धर्म करायला हवा, दान करायला हवा, अतिथी सत्कार करायला हवा, हे सगळं द्यायला तू शिक. वधू म्हणते ठीक आहे, मी तुला साथ देईन. अशा पद्धतीचा स्वीकार आहे सगळ्याचा, हे अक्षतारोपण आहे. इथं मंत्रांनी ते तुमच्या समोर आणलेलं आहे आणि कोट्यावधी वर्षांचे जुने मंत्र आहेत हे लक्षात ठेवा. आता याच्यामध्ये सबंध समाजही आजूबाजूचा तिथे उभा आहे. त्यांच्या समोर तुम्ही या प्रतिज्ञा करता आहात, त्यांच्या समोर एकमेकांकडे काही मागता आहात. कन्यादानामध्ये वरानी नातीचरानी धर्म अर्थ काम मोक्ष हे चार पुरुषार्थ त्यांनी चांगले यशस्वीपणे पूर्ण करावेत अशी मागणी आहे. तसं ह्याच्यामध्ये हे पुढचं सगळं मागणं आहे, म्हणजे एकमेक एकमेकांना सारखे समजवत आहेत आणि कसं एकत्रित राहायचं हे एकमेकांना हे जाणून घेत आहेत दोघही जण. थोडं असं थोडं तसं मानायचं असतं. दोघांच्या इच्छा त्याच्यामध्ये स्पष्ट झालेल्या आहेत. अक्षतारोपण ह्या विधीमध्ये सहा प्रकारच्या ज्या इच्छा व्यक्त केल्या जातात त्या कुटुंबासाठी घरासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या मागण्या आहेत आणि त्या पूर्ण करण्यासाठी अर्थ कळला म्हणजे किती छान वागाल का नाही. खरे शहाणे नवरा बायको असतील ना, वधूवर असतील, तर त्यांना हे खरा अर्थ कळला ना, अगदी आत्ता जास्त शहाणे आहेत ते, म्हणून हे काही समजून घेत नाहीत. खरं जे समजून घ्यायला पाहिजे ते समजून घेत नाहीत. आता बघा ह्या ज्या सहा मागण्या आहेत ना त्या कशा आहेत बघा. आपल्याकडे चार आश्रम सांगितले आहेत, ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम. तर ब्रह्मचर्याश्रमामध्ये काय मागितलंय किंवा काय असायला हवं, आरोग्य आणि ज्ञान विद्या हे ब्रह्मचर्याश्रमात मागायचं आहे. गृहस्थाश्रमामध्ये संतती आणि संपत्ती दोन्ही मिळवायचं, व्यवस्थित जीवन जगायला या दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत आणि पुढची कर्तव्य आहेत. आणि त्या सहा इच्छा इथे आहेत बघा, संतती आणि संपत्ती. या दोन्ही सही इच्छांमध्ये या दोन्ही गोष्टी अपेक्षित आहेत. आत्ता जे मी आपल्याला सांगितलं ते वानप्रस्थाश्रमामध्ये आपण जे मिळवलं आणि आपण जो काही अर्थ संचय केला आपल्या जीवनासाठी आणि आपण जे काही अनुभव ज्ञान मिळवलं ते सगळ्या समाजाला परत वाटून टाकायचं. आणि संन्यासाश्रमामध्ये या सगळ्यातनं मुक्त होऊन आपल्या साधनेच्या दिशेने पुढे जायचं. असे हे चार आश्रम आहेत. तेव्हा ह्या ज्या अक्षतारोपणामध्ये या वधूवरांच्या इच्छा आहेत या फार महत्त्वाच्या आहेत हे लक्षात ठेवा. वधू म्हणते ऐश्वर प्राप्तीची इच्छा, वर म्हणतो त्यागाची इच्छा. आता ही जी त्यागाची इच्छा आहे ना, बघा आणखीन एक गोष्ट मी तुम्हाला सांगितली होती, गौरीहराची पूजा म्हणजे काय. तर विवाहाच्या आधीच गौरी आणि हर हे जे आदर्श कुटुंब आहे या आदर्श कुटुंबाचा आदर्श डोळ्यासमोर पहिल्यांदा दोघांनी ठेवायचा. ती वधू तिकडे गौरी आणि हराची पूजा करत असते आणि नंतर घरी जाताना तो वर मोठ्या सन्मानाने मानाने त्या अन्नपूर्णेला आपल्या बरोबर घेतो. अन्नपूर्णा हे पार्वतीचं सगळी रूप पार्वतीची आहेत, देवीची म्हणून जेवढी रूप आहेत ती पार्वतीची रूप आहेत. तेव्हा तिला सन्मानाने तो घरी घेऊन जातोय. गौरी आणि हर यांना विवाहाच्या आधी त्यांचा आदर्श आणि विवाह झाल्यावर लक्ष्मीनारायणाची पूजा आहे, वैभव नंतर त्याग आधी. तेव्हा वर म्हणतोय माझी त्यागाची इच्छा, ऐश्वर वधू म्हणते संपत्ती, ऐश्वर आणि संपत्ती दोन्ही एकच. वर म्हणतोय धर्माची, धर्म म्हणजे कर्तव्य पालन असा शब्द लक्षात ठेवा. आणि वधू म्हणते माझी संततीची इच्छा आणि वर म्हणतोय माझी कीर्तीची इच्छा. हे मी पुन्हा पुन्हा का सांगते माहितीये का, लक्षात ठेवा किती सगळ्या गोष्टींचा आशय याच्यामध्ये आलेला आहे. या त्यांच्या सहा मंत्रांमध्ये तीन मंत्र वधूचे तीन मंत्र वराचे अनेक गोष्टी त्याच्यामध्ये आलेल्या आहेत. अपेक्षा एकमेकांच्या पुऱ्या करण्यासाठी त्यांच्या मस्तकावर अक्षता टाकल्या जातात.
आणि धर्म, यश आणि यज्ञ अशा तीन शब्दातून याच्या ध्येयनिष्ठ असा पती आहे. यश, यज्ञ आणि धर्म अशा तीन अपेक्षा तो तिच्याकडे, तीन गोष्टी मागतो तिच्याकडे. म्हणजे हा धर्मनिष्ठ पती असला पाहिजे ह्या मागणीच माही अशी मागणी करणारा. तेव्हा दोघांनाही बरोबरीचे अधिकार दिलेले आहेत आणि दोघं मिळून हे जीवन परिपूर्ण करणार आहे. संतती, ऐश्वर्य, धन हे सगळं स्त्री मागतीये आणि धर्म, यश आणि यज्ञ असं पुरुष मागतोय तिच्याकडे. हे परिपूर्णत्व आहे जीवनाचं, हे लक्षात ठेवा. हा महत्वाचा मुद्दा मी आपल्या समोर ठेवतीये. तांदुळाला हे जे अक्षतारोपण आहे, ते जे तांदूळ आहेत ते दुधामध्ये आणि तुपामध्ये घोळलेले आहेत असं काही ठिकाणी वर्णन आहे. त्याचा अर्थ स्वच्छ अशा प्रकारचं मन आणि स्निग्धतापूर्ण मन असं असावं असं म्हणून दूध आणि तुपाचा त्याला आधार घेतलेला आहे. भारतीय संस्कृती प्रतिकात्मक आहे. जे काही शिकवायचं असेल ते ह्या प्रतिकांच्या आधारे शिकवलं जातं असं लक्षात ठेवा. प्रतीकं कशी आहेत? ही अशी आहेत म्हणजे बांधायचं कशाला ते? आम्ही एकमेकांना मिठी मारू झालं बांधण. भारतीय संस्कृती प्रतीकातून उत्तम उत्तम अशा आजूबाजूच्या गोष्टीतून आम्हाला अनेक गोष्टी शिकवते. तेव्हा हे तांदूळ अक्षतारोपण काही नाही, नुसतं बोललं तरी चालतं. अगदी हेच कशाला पाहिजे तांदूळ वगैरे, काहीही आपलं काही, असं आत्ताच्या तरुण पिढीची मत आहेत. ह्या सगळ्या आजूबाजूच्या गोष्टीचा आधार घेतला की त्याचे होणारे संस्कार हे आणखी निराळे आहेत. शिवाय मंत्र आहेत त्याच्या जोडीला. हे नुसते तुम्हाला गद्यात्मक वाक्य नाही बोलायला सांगितलं. ह्या आत्ता जे मी सांगितलं आपल्याला, स्त्री काय मागते आणि पुरुष काय मागतो, ह्याच्यामधून आणखीन एक नवीन मुद्दा, नवीन अर्थ काढलाय छानसा. तो असा आहे की आपोआपच कामाचं विभाजन झालंय बघा. घरामध्ये स्त्रीनी काय करायचं आणि पुरुषांनी काय त्यांचं कर्तृत्व कशात दाखवायचं हे आपोआप त्यांच्या कामाचं विभाजन इथं झालेलं आहे असं लक्षात ठेवा. म्हणजे तुम्ही काय काम करा, आम्ही काय काम करा, आत्ताच्या मुली म्हणतात मी नोकरी करणार, सकाळी 7 ला जातात बाहेर आणि रात्री 10 ला घरी परत येतात. काय कामं राहिली यांची घरामध्ये? तेव्हा कोणी काय करायचं? मी जेव्हा माझं लग्न झालं त्याच्यानंतर आम्ही चर्चा अभ्यास मंडळ एक सुरू केलं होतं. त्या अभ्यास मंडळामध्ये आम्ही चर्चा करून असं ठरवलं की स्त्रियांनी नोकरी करायला हरकत नाही पण अर्धवेळ करावी. अहो, घर पण सांभाळलं पाहिजे तिने. मुलांना जन्म देता मग आईशिवाय मुलं कशी वाढतील? नाही चालणारच. अर्धवेळ नोकरी करायची, पौर्णिमा ती आजच्या काळात बोलू नका, काय असलं काहीतरी. आई वडील मुलींना फक्त नोकरी करायला शिकवतायत, पैसे मिळवायला शिकवतायत, बदलून टाकले सगळं वातावरण. किती सांगू तुम्हाला दुःख कहाण्या. एका घरी गेले होते, ऐकून घ्या. म्हणजे कसं आमचं काम काय आहे कळतच नाही आम्हाला. एका मोठ्या प्राचार्यांकडे मी गेले होते, मोठ्या शाळेचे मोठे प्राचार्य. मला त्यांच्याबद्दल फार विलक्षण आदर होता माझ्या मनात. मला म्हणाले, पौर्णिमा ते बरं झालं आले घरी, तुम्हाला दाखवतो माझ्या सुनेचा संसार आणि यासारखं दुःख नाही म्हणाले माझ्या आयुष्यात. मला हे नाही चालणार बरं का बायकांना असं. मी आता सांगणार आहे काय पाहिलं मी त्यांच्या घरात. ते म्हणाले, माझी सून सकाळी 7 ला जाते रात्री 10 ला येते. मी तिला म्हटलं की तुला मी जिथे प्राचार्य आहे तिथेच तुला नोकरी देतो, तिथे तू कर नोकरी. तिने ऐकलं नाही. मग ती अशी 7 वाजता बाहेर पडते. आम्ही तिला म्हटलं लग्न झचं झाल्यानंतर की निदान तुझ्या नवऱ्याची तरी तू काळजी घेना, त्याला तरी त्याच्याकडे तरी तू बघ. मग ती बर म्हणाली. तिने काय केली सुरुवात? हे मी पाहून आली डोळ्यांनी, लक्षात ठेवा. तिने कशी सुरुवात केली संसार करायला? घरामध्ये त्या शीत कपाटामध्ये, फ्रीजमध्ये मोठा गोळा कणकेचा भिजवून ठेवायचा. रोज सकाळी उठलं
की आपल्या नवऱ्यापुरत्या दोन पोळ्या, त्याच्यापुरती एवढीशी भाजी, वरण नाही, भात नाही, असं करायचं, नोकरीला निघून जायचं. त्या गॅसवर तवा तसाच, त्या शेगडीवरच्या तवा तसाच, पोळपाट लाटणं तसंच, असंच ठेवते, अशाच पोळ्या करते म्हणाले. आणि घरची दिवसभरातली जी काही कामं असतात ती सगळी माझा मुलगा करतो. तो पण नोकरी करतो, पण तो त्याची नोकरी सांभाळून घरातली सगळी कामं, धुणं, भांडी, हे सगळं तो करतो. आणि रात्री 10 येते, आले की झोपून जाते. नाही चालणार मुलींना असून. तेव्हा कुठेतरी आम्हाला मुलींना काहीतरी वेगळं चांगलं शिकवलं पाहिजे. नोकरी आणि पैसे एवढं जीवन नाही आहे. आणि मुलींच्या ताटी असतात, मी रात्री उशिरा घरी येणार, मी भ्रमणध्वनीवर इतका वेळ बोलणार, हे सगळे विवाहाचे मंत्र कामाचं विभाजन करतायत आणि आपण कसं वागायचं हे शिकवतायत. आपल्याकडे अक्षता कितीतरी प्रसंगात वापरल्या जातात. अक्षता वापरण्याचे प्रसंग किती आहेत. कल्पनेच्या बाहेर देवाला अक्षता वाहतो. औक्षण करताना अक्षता असतात, नंतर आरतीनंतर अक्षता वाहून आरतीची समाप्ती करतो. षोडशोपचार पूजेत एखादी गोष्ट विसरली तर अक्षता वापरतो. साखरपुडा, वांग निश्चय किंवा काही पवित्र कार्यात आपल्या कुंकवावर अक्षता टिकवतात, चिकटवतात. विवाह प्रसंगी आमंत्रण देतो, मंगलाष्टक आहेत, सगळ्या पवित्र प्रसंगी अक्षतांना फार महत्व आहे. तेव्हा अशा या अक्षता रोपणानी आम्ही एकमेकांच्या मागण्या इच्छा पूर्ण करतो आहोत, असं हे अर्थपूर्ण अक्षतारोपण आहे. अक्षत म्हणजे ज्याला क्षती नाही ते. तेव्हा ही धान्य सगळी चांगल्याच शक्ती निर्माण करतात म्हणून ती खाल्ली जातात. दुष्ट बुद्धी नाहीशी करणारी ही धान्य आहे, असे खूप अर्थ त्याला आपण लावू शकतो. तेव्हा आपल्याला अक्षतारोपण असा विषय मी माझ्या पद्धतीने काही स्पष्ट करायचा प्रयत्न केला. यद रोचते तद ग्राह्यम, न रोचते तद त्याज्यम. जे आवडलं ते घ्या, नाही तर बाकीचं सोडून टाका. हरिओम.